दरम्यान मावळमधल्या कार्यक्रमात अजितदादांनी आमदार सुनील शेळकेंचेही कान टोचले सुनील शेळकेंनी भाषण करताना प्रत्येकजण मारायला चाललेला आहे असा इशारा शेळकेंनी अजितदा देखत दिला मग काय अजितदादांनी त्यांच्याच खास शैलीत सुनील शेळकेंचे कान टोचले पाहूया मला माहित आहे येणाऱ्या काही अवघ्या दिवसामध्ये आचारसंहिता जाहीर होईल अनेक जण इच्छुक आहेत महायुतीकडून कोण उमेदवार आहे हे मावळ तालुक्यात अजून माहित नाही किंवा मा मला देखील माहीत नाही तुम्ही तुमची इच्छा व्यक्त करत असताना मावळच्या मायबाप जनतेला दहशती खाली आणू नका जर तुम्हाला दहशत करायची असेल जर तुम्हाला दादागिरी करायची असेल तर या पठ्ठ्यावरती करा या सुनील शेळकेला करा मायबाप जनतेला आणि माझ्या सहकारना करायचे नाही आज जरा आमचा सुनील जरा गाडी गरम होती जरा समृद्ध घ्यायचं आपल्याला सगळ्यांची गरज आहे आपल्याला उगीच कुणाला नाराज करायचं नाही कारण त्याच्यातनं फार काही साध्य होत नाही एक गोष्ट खरी आहे खूप काम केलं आणि जर कुठंतरी त्रास व्हायला लागला तर मनाला वेदना होतात मना एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट